कोरोनाचा कहर सुरू असतानाच चक्रीवादळाने धुमाकूळ घालायला सुरुवात केलेली आहे. वादळी वाऱ्यांचं धुवांधार हा पाऊस कोसळतोय आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान सुरू आहे. शेतकऱ्याची अपरिमित अशी हानी झालेली आहे आणि म्हणूनच शासनाने आता शेतकऱ्यांना सरसगट भरपाई देणं गरजेचं आहे. पावसाने जी आता शेतकऱ्यांवर वेळ आणलेली आहे ती वेळ यापूर्वी कधीही आली नव्हती अशी निर्माण झालेली आहे. त्याचं कारण असं की पाऊस पडतोय पण पावसाबरोबरच वादळी वारे मोठ्या वेगाने वाहत आहेत आणि त्याच्यामुळे घरांची पत्रे उडाले आहेत, घरांची कौळं उडालेली आहेत, अनेक घरं मोडलेली आहेत आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांचे जे जोडधंदे होते म्हणजे ज्यांच्या बागायती होत्या त्यांची झाडं अक्षरशः उन्मळून पडलेली आहेत. म्हणजे आंब्याचं पीक आता हातात ओढण्याशी आलं होतं मात्र आंबे सगळे गळून गेलेली आहेत, झाडं पडलेली आहेत, पपईच्या बागा कोसळल्या आहेत, केळीच्या बागा अगदी उन्मळून पडलेल्या आहेत, जांभळांची झाडं आणि जांभळंही आता जमिनीवर विस्तृतपणे अशी पसरलेली आहे की त्याचं मोजदाद करता येत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणजे बागायतदार शेतकरी जो होता तो पूर्णतः झोपलेला आहे आणि म्हणून ज्यांच्या ज्यांच्या बागायती होत्या, ज्यांनी ज्यांनी ही झाडं लावली होती त्यांचे पंचनामे हे त्वरित केले पाहिजेत आणि त्याचबरोबर सगळ्या शेतकऱ्यांना सरसगट भरपाई ही त्यांच्या बँकाच्या अकाउंटमध्ये ही जमा केली पाहिजे अशी आता मागणी होत आहे. सगळ्यात मोठा फटका बसलाय तो मच्छीमार बांधवांना. समुद्रामधून हे वादळ आल्याने जे समुद्र किनाऱ्यावरचे जे मच्छीमार लोक होते त्यांची तर अक्षरशः वाताहात झालेली आहे. त्यांची घरं ही कोसळलेली आहेत, म्हणजे पत्रे उडून गेलेले आहेत आणि घरांमध्ये कसं राहायचं हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. काही ठिकाणी तर लोक गाव सोडून गेली होती, ते गावच्या गाव उद्ध्वस्त झाले अशी परिस्थिती झालेली आहे. मच्छीमारांच्या बोटी असतील, मच्छीमारांचं जे मच्छी सुकवण्याचं जी जागा असेल या सगळ्याच्या सगळ्या ह्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत. म्हणजे मच्छीमारांची अवस्था ही अत्यंत वाईट आहे. त्याचबरोबर वीट भट्टी मालक हेही आता हैराण आहेत, परेशान आहेत. ज्या पद्धतीत पाऊस कोसळतोय, 3 दिवस झाले पाऊस कोसळतोय, पूर्ण विटांची ही माती झालेली आहे. म्हणजे खरं तर हा सीझन संपत आला होता, अगदी 8-15 दिवसांमध्ये पाऊस कोसळणार याच्या तयारीमध्ये वीटभट्टी मालक होता. म्हणजे त्याच्या आधीच 15 दिवस आधी हा पाऊस कोसळल्याने त्यांच्या विटांची अक्षरशः माती झालेली आहे. म्हणजे अनेक व्यावसायिक हे आता बुडलेले आहेत. पोल्ट्री व्यावसायिकांची तर अवस्था अत्यंत कठीण आहे. म्हणजे 2 दिवस लाईट नव्हती, त्याच्यामुळं त्यांना पाणी पोचू शकलं नाही, म्हणजे पिल्लांना कोंबड्यांना पाणीही देऊ शकलं नाही, आपलं लिटर भिजलेलं आहे त्याच्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे. खाद्य हे पूर्णतः आता भिजून गेलंय, तूस भिजलेला आहे, पाणी नाही आहे, लाईट नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये पोल्ट्री व्यावसायिक हा प्रचंड चिंतित आहे. म्हणजे पोल्ट्री व्यवसायामध्ये सर्वात महत्वाचं जे असतं ते पाणी. कोंबड्यांना जर पाणी नाही मिळालं तर कोंबड्या ह्या रोगराईने मरतात. म्हणजे एक वेळ त्या खाद्याशिवाय राहू शकतील मात्र पाण्याशिवाय राहू शकत नाही. मात्र लाईटच नसल्याने 2 दिवस पाणी त्यांच्या पोल्ट्रीपर्यंत पोहोचू शकलं नाही. त्याचबरोबर पोल्ट्री धारकांच्या पोल्ट्र्या ज्या होत्या त्याचे पत्रे उडून गेलेले आहेत. म्हणजे आतमध्ये कोंबड्यांची बॅच भरलेली आहे ना, अशा वेळेस पत्रे उडून गेलेले आहेत. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान हे पोल्ट्री धारकांचं झालेलं आहे. अनेकांची घरं पडलेली आहेत, भिंती कोसळलेल्या आहेत, लाईट गेले 3 दिवस नाही आहे. म्हणजे लाईटची अवस्था ही नेहमी अत्यंत वाईट असते. म्हणजे पाऊस पडायला सुरुवात झाली की लाईट का जाते हा मोठा प्रश्न पडतो. हे पाऊस पडायला सुरुवात वारे यायला सुरुवात होते आणि त्याच वेळेस लाईट जाते आणि लाईट गेल्यानंतर अनेक गोष्टींवर त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. आणि अजूनही ही यंत्रणा सुधारलेली नाही. वर्षानुवर्ष हा पाऊस आल्यानंतर लाईट जाण्याचा उपक्रम हा एमएसईबीने चालूच ठेवल्याने मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान झालेलं आहे. मोठ्या प्रमाणावर आता हे झालेलं नुकसान हे भरून द्यावं, शासनाने शेतकऱ्यांना खतं असतील, बियाणं असतील यांचं मोफत वाटप करावं अशी मागणी आता शेतकरी करतायत. खरं तर शेतकऱ्यांच्या पाचवीलाच संकट पुजलेले आहेत. हे एक नव्याने संकट आलं, म्हणजे कोरोनामध्ये शेतकरी बेजार झाला होता. त्याच्यानंतर त्यांनी शेतीला मोठ्या हुरपूने त्यांनी सुरुवात केली, खतांच्या किमती वाढल्या, खतांच्या किमतीने तो मार बसला असताना आता तात्काळ या वादळाने जो काही धुमाकूळ घातलाय त्यातून शेतकरी वर येईल की नाही असं सांगता येत नाही. म्हणजे खरं तर रायगड, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. पोल्ट्री व्यावसायिक जे आहेत तेही आता मोठ्या प्रमाणात रडतायत. म्हणजे खरं तर ब्रोडिंगचा प्रॉब्लेम झालेला आहे, लाईट नसल्यामुळं पाण्याची समस्या निर्माण झालेली आहे आणि पावसाच्या जोराने
अक्षरशः पोल्ट्री भिजलेले, कारण पत्रच उडून गेलेले. ज्या ज्या पोल्ट्री धारकांचं नुकसान झालेलं आहे त्यांचेही शासनाने पंचनामे करावेत, त्यांनाही नुकसान भरपाई द्यावी असंही सांगितलं जात आहे. पूर्ण पालघर नुसतं एक जिल्हा जर धरला आपण तर त्याच्यामध्ये 93 वीज वाहिन्यांमध्ये तांत्रिक बिघाड झाले होते. म्हणजे जवळ 93 ठिकाणी वीज गेली होती आणि 1,98,000 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता असं आता महावितरणतर्फे सांगण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात पूर्ण पालघर जिल्हा असेल, ठाणे जिल्हा असेल, रायगड असेल, सिंधुदुर्ग असेल, या पूर्ण जिल्ह्यांमध्ये जिथे जे समुद्र किनारे आहे तिथे लाईट गेले 2 दिवस सतत ही जाते इथे असा खेळ सुरू आहे आणि त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणावर नुकसान हे झालेले आहे. आतापर्यंत वीज सुरळीत करण्याचं काम हे सुरू आहे, मात्र ते सुरू असतानाच कायमस्वरूपी काही उपाययोजना करता येईल का याकडे बघणं गरजेचं आहे. कारण पाऊस आल्यानंतर झाडं उन्मळून पडलं, तारा कोसळणं, पोल पडणं हे नित्यातच झालेलं आहे. खरं तर एमएससीबीला प्रचंड बिल आकारणी करूनही अजूनही सुधारणा करता येत नाही याविरुद्ध संताप व्यक्त केला जातोय. आता घर जे उद्ध्वस्त झालेले आहेत, पूर्ण महाराष्ट्राची काय परिस्थिती असेल तिथे समुद्र किनारा आहे त्याची गणती न केलेली बरी. एक छोटासा तालुका आहे वाडा तालुका, या वाडा तालुक्यामध्ये आतापर्यंत 10 लोकांची घरं पडल्याची खबर येते. वाडा तालुक्यातील परशुराम ठाकरे किरवली, भास्कर मोहिते कुडूस, सुभाष गोंड नांदी, भारती पाटील सापरोंडे, संदीप पाटील नारे, कैलाश मस्कर कोंडले, धनेश वोंद्रे नेहरोळी, संजय मरगळ आबिडघर, पंढरनाथ पाटील जाळे यांच्या घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. तर चंदन हिलीम बोरांडा यांच्या बकरीला शॉक लागून तिचाही मृत्यू झालाय. तर जे नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे आता त्वरित करणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर सरसगट भरपाई देऊन आता खतं आणि बियाणं आणि त्याचबरोबर शेतीची अवजारं ही शासनाने मोफत पुरवल्याशिवाय शेतकरी काही उभा राहणार नाही.